बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पुढे येते ती म्हणजे राज्यांतर्गत आणि राज्याच्या बाहेर जी प्रवासी आणि मालवाहतूक जी आहे या संदर्भातली ती मालवाहतूक सुरू होणार असल्याची सोपी होणार असल्याची शक्यता आहे. प्रवासी आणि मालवाहतुकीवरचे निर्बंध हटवण्याचा विचार सुरू असल्याचं कळतंय. राज्य सरकारचा तसा विचार असल्याचं अनिल देशमुख यांनी ट्विट केलंय. केंद्र सरकारच्या सूचनांवर राज्य सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे. राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतूक सोपी होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. प्रवासी आणि मालवाहतुकीवरचे जे निर्बंध आहेत ते हटवण्याचा विचार सुरू आहे. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. तुषार, अनिल देशमुखांनी ट्विट केलंय, नेमकं काय घडू शकतं, कधीपर्यंत हा निर्णय घेतला जाऊ शकतो? सगळीकडे सणाचा वातावरण आहे आणि महत्वाची गोष्ट की आता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झालेली आहे. जिल्ह्यांतर्गत जी बंदी होती ती उठवण्यात आलेली आहे आणि महत्वाची गोष्ट की अनेक व्यापारावर देखील जो परिणाम राज्यांतर्गत वाहतुकीच्या बंदीमुळे होत होता तो राज्य सरकारच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे लवकरच या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता अनिल देशमुख यांनी आज सकाळलाच ट्विट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे. महत्वाचा विषय हा आहे की त्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे तशा प्रकारचे संकेत अनिल देशमुख यांनी दिलेले आहे आणि याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांकडनं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल कारण की केंद्र सरकारची जी गाईडलाईन्स आलेली आहे त्या गाईडलाईनच्या आधारावर आता हा निर्णय घेतला जाणार आहे. प्रवासी आणि मालवाहतुकीवरचे निर्बंध कधीपर्यंत हटवले जाऊ शकतात हे बघायचं झालं तर साधारण टप्प्याटप्प्यामध्ये ते निर्बंध उठवले जाणार आहे. एकाने निर्बंध उठवले जाणार नाही जेणेकरून कोरोनाचा जो प्रसार आहे तो जी भीती आहे ती पण पाहता किंवा इतर सगळ्या उपाययोजना आणि प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा निर्णय घेतला जाणार आहे. आणि विशेष करून अर्थव्यवस्थेची जी कोंडी होत आहे सातत्याने ज्या प्रकारचे अहवाल येत आहे अर्थव्यवस्थेमधले ते अर्थव्यवस्थेचे अहवाल बघता जी सातत्याने कोंडी होत आहे त्या सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसत आहे कारण की देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे तो या कॅबिनेटमध्येच होणार आहे. जी आता बुधवारला कॅबिनेट होणार आहे त्या कॅबिनेटमध्ये तेव्हापर्यंत हा निर्णय अपेक्षित आहे. नक्कीच धन्यवाद तुषार दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी.